आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीणजी, आपण पाहू शकतोय खरं तर महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे त्याच ठिकाणची डोंबिवलीमधील. वारंवार या घटना डोंबिवलीमध्ये घडत आहेत, सरकार यावर लक्ष कधी देणार आहे? नाही, सरकारने यावर लक्ष दिलेलं आहे, परंतु यावर युद्ध पातळीवर एक विशेष यंत्रणा उभारून प्रिकॉशन घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण महिनाभरापूर्वी जर त्या ठिकाणी आमोदांची घटना घडते आणि पुन्हा लगेच घटना घडते तर याचा अर्थ आपल्या निष्काळजीपणात त्याला कारणीभूत आहे. आता मालक किंवा तिथली असणारी यंत्रणा याच्यावर नजर ठेवायला शासकीय यंत्रणा असते, मग पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, त्या ठिकाणची तपासणी यंत्रणा असेल, तर मला वाटतं या जोपर्यंत कडक होत नाही किंवा त्यांच्यावर कडक कारवाई करत नाही तोपर्यंत मग त्या कंपनी चालवणाऱ्यांचीही हिंमत त्या ठिकाणी होत नाही. जुनेच त्या ठिकाणच्या मशिनरी इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होत आहेत. मला वाटतं वर्षभरात ना जो त्यांचं ऑडिट होत असतं वेगवेगळ्या प्रकारचं, फायर असेल, इतर वेगवेगळी इन्स्पेक्शन असतील, तर त्या अथॉरिटीने जर कडकपणे, बऱ्याचदा असं होतं इन्स्पेक्शन पण होत नाही आणि हातात हात मिळवून त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिले जातात, एनओसी दिले जातात, तपासण्या होत असतात आणि मग त्याच्यात नाही असे प्रकार पुढे येतात. तर मला वाटतं एक स्वतंत्र यंत्रणा शासनाने उभी करावी आणि केवळ डोंबिवली नाही तर ज्या एमआयडीसी विशेषतः केमिकल इंडस्ट्रीज आहेत, जुन्या झालेल्या आहेत, त्यांचे एक युद्ध पातळीवर यंत्रणा उभारून मला वाटतं चौकशी करण्याची आवश्यकता आहे. वारंवार या घटना घडतात त्याच्यात जात आहे. हो हो, नक्कीच प्रवीणजी, खरं तर महिनाभरापूर्वी ही दुसरी घटना घडलेली आहे आणि सरकार यावर आता तरी लक्ष देतं का, काय उपायोजना या संदर्भातल्या केल्या जातात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. प्रवीणजी, धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.